खूप दिवस चाललं होतं की हा फ्लॅट विकायचा. मी यूट्यूब चॅनलला सर्च केला आणि शेख भाई साहेबला बघितलं, ते खूप छान सांगतात आणि फसवेगिरी नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये एक मात्र एक गोष्ट चांगली आहे त्यांच्यामध्ये, की आहे ते रिअलमध्ये सांगतात, ते काय असेल ते समोरासमोर, मागं काय नाही पैशाच्या बाबतीत म्हणा फ्लॅटच्या बाबतीत. मी सर्च केलं, पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मग मी डिसाईड केलं की शेख भाई साहेबांना बोलायचं आणि माझा हे जो फ्लॅट आहे विकायचा, तो आता त्यांच्याकडे सगळं सुपूर्त केलेलं आहे. आणि बघा, जर तुम्हाला ही माझी प्रॉपर्टी विकायची असेल, घ्यायची असेल, तर तुम्ही त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही मला माझ्या मिस्टरांना सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. आणि विश्वास ठेवा, ते खूप छान आपल्याला सांगतात, सपोर्टिव्ह आहेत खूप ते. आणि मी ओनर आहे फ्लॅटचा, तर माझी प्रॉपर्टी ही मला विकायची आहे. 30 लाख मी कोट केलाय आपल्याला नेगोशिएबल आहे. आणि कनेक्टिव्हिटी इथं 500 मीटर डिस्टन्सवरती कनेक्टिव्हिटी आहे. बस स्टॉप आहे, हॉस्पिटल आहे, स्कूल्स आहे, गार्डन आहे, प्ले एरिया आहे पोरांना खेळण्यासाठी. आणि कवर्ड कार पार्किंग पण आपल्याकडे, पाणीचा प्रॉब्लेम नाही, 24 तास पाणी आहे यूजसाठी. आणि ड्रिंकिंग वॉटरचा पण प्रॉब्लेम नाही आहे. ओके, 24 तास. थांबा थांबा, जाऊ नका, अर्धवट व्हिडिओ बघू नका, संपूर्ण माहिती घ्या. कारण की 5 इंडिपेंडेंट रो हाऊस, 5 इंडिव्हिज्युअल घराबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. ते पुण्यामध्ये डायरेक्ट मालकाला विकायचे, मालकाचे नंबर कसे काय भेटणार आहे, आणि तुम्ही डायरेक्टली मालकाला कसं काय संपर्क करू शकता, त्यासाठी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे ह्याला संपूर्ण बघा, माहिती घ्या, मालकाचा नंबर घ्या. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मी कासिम शेख आणि हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचं चॅनल आहे. हे सांगायची मला गरज आता तर नाही पडली पाहिजे, कारण की तुम्ही स्टार्टिंगला बघितलं, खरंच 5 प्रॉपर्ट्या वेगवेगळ्या, जे 5 प्रॉपर्ट्या आहे ते विकायचे. 5 प्रॉपर्ट्या म्हणजे इंडिपेंडेंट रो हाऊस, इंडिपेंडेंट घर. आता पुण्यामध्ये कुठं कुठल्या ठिकाणी आणि डायरेक्ट मालकाचे नंबर कसे काय मिळवायचे, ह्याच्यावरतीच आज आपण इथं चर्चा करणार आहे. बरेचसे लोक जे आहे हे व्हिडिओला संपूर्ण बघणार नाही, कॉल करायचा प्रयत्न करणार, लवकर त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिसू शकत नाही, कारण की नंबर जो आहे खूप खाली आहे, बरोबर ना. पण मी एवढं सांगणार की जे मेसेज करणारे एवढे लोक असतात की आम्हाला हे इथं पाहिजे, तिथं पाहिजे, ह्या व्हिडिओ मध्ये ते नाही सांगितलं, हे नाही सांगितलं, तर ते लोक जे आहे व्हिडिओ का नाही बघतात. अहो मंडळी, माझा प्रश्न एकच आहे, हा रिअल इस्टेटचा प्रॉपर्टीचा चॅनल आहे, काय एंटरटेनमेंटचा टाइमपासचा चॅनल नाहीये. इथं मी 5 प्रॉपर्टीचं म्हटलं ना बोर्ड मध्ये, तर 5 प्रॉपर्टीची माहिती खरं देणार आहे आणि डायरेक्टली मालकाचे नंबर असणार आहे. मालक डायरेक्टली तुम्ही मालकाला कॉन्टॅक्ट करू शकतात, बरोबर ना, आणि किंवा मालक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. कारण की आम्ही जे आहे इथं जाहिरातीचं काम करतो, मोस्टली जाहिरातीचं. आमच्याकडे जे पण येतं इथं नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालकाबरोबर. आणि जाहिरातीचं नुसतं जाहिरातीचं करत नाही, आपल्याकडे जागा प्लॉट सुद्धा आहे विकायला, तिथं पण नो एजंट नो ब्रोकर. पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो चॅनल आहे इथं सत्य आणि खरी माहिती आपण देतो. आपण टाइमपास वाले व्हिडिओ टाकत नाही हो मंडळी, इथं रिअल इस्टेटचे व्हिडिओ असतात. तुम्ही जाऊन व्हिडिओ गॅलरीमध्ये जाऊन बघा, तिकडे तुम्हाला नुसते रिअल इस्टेटचीच माहिती दिसणार आहे. तुम्हाला कुठं पण प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर एकदा आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं, व्हिडिओ गॅलरीमध्ये जायचं आणि व्हिडिओ बघायचे प्रॉपर्टीचे. खरं त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या एरियामध्ये इंडिपेंडेंट हाऊस असन किंवा एखादा फ्लॅट असन, शॉप असन, सगळं काही तुम्हाला भेटू शकतो, पण आपल्याला ते बघायचं नाही. आपल्याला काय की कमेंट करायचंय. अहो कमेंट करणं खूप इझी आहे. आता मी हा जो व्हिडिओ बनवतो तर हे मी गेल्या 5 वर्षापासून फुल प्रॅक्टिस होती माझी या युट्यूब वरती यायची. ह्याच्यामध्ये काही सिस्टम असतो, लोक म्हणतात लांब व्हिडिओ बनवतात, हे सिस्टम जे आहे 8 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा, म्हणजे 8 मिनिटाचा पुढचा व्हिडिओ पाहिजे युट्यूब वरती चालण्यासाठी. आणि जी माहिती लोक 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये देतात, तर ती काय माहिती असती का सांगा तुम्ही. अहो मंडळी, मी जे बोलणार तर मला बोलायला वेळ तर पाहिजे का नाही, जे प्रॉपर्ट्याबद्दल सांगायचं ते तर पाहिजे का नाही. आता बोलता बोलता 3 किंवा 4 मिनिट गेले असेल, समजवता समजवता मंडळी काय माहिती का, आपल्याला घर खरेदी करायचं, मग आपण जातो ह्याच्या त्याच्या चॅनल वरती आणि जाऊन
बघत बसतो आणि त्याचे जे काय टाइमपास गोष्टी करतो तो की एवढा स्क्वेअर फीट आहे तेवढा स्क्वेअर फीट आहे, नंतर त्याला फोन केल्यानंतर तो माणूस म्हणतो ती प्रॉपर्टी निघून गेली. आता ती निघून का जाती माहिती का, तुम्ही चॅनलला वेळेवर सबस्क्राईब आणि बेल घंटीला दाबवत नाही म्हणून, कारण की आता तुम्ही माझा हा व्हिडिओ बघतात आहे बरोबर ना, आणि आजची डेट पण नोट करून घ्या. आणि ही जी प्रॉपर्टी आहे हे सध्या आजच्या घडीमध्ये आहे, तुम्ही एक वर्षानंतर पाच वर्षानंतर फोन करणार म्हणणार की हे प्रॉपर्टीचा व्हिडिओ छान बनवला, आता ही प्रॉपर्टी आहे का ती राहणार का बोला. आपण काय करतो माहितीये का, मेन इम्पॉर्टंट जे व्हिडिओ असतात ते सोडून टाकतात. हे बसलेले जे व्हिडिओ आहे ना हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात, कारण की ह्याच्यामधून मी तुम्हाला रिअल इस्टेटची आतमधली डीप मधली माहिती देऊ शकतो. ते प्रॉपर्टी वरती गेलं ना तिकडे काही बोलू शकत नाही. चला सोडा जाऊ द्या, आपण पाच प्रॉपर्टीचे बोललं ना, पाच प्रॉपर्टीची माहिती इथं ऐकू आपण. सगळ्यात पहिला जी एक नंबरला जी प्रॉपर्टी चालू आहे, एक नंबरला त्याचा जो रेट आहे तो 70 लाख रुपये रेट आहे. त्याच्यामध्ये खाली जो आहे 15,000 कमीत कमी 15,000 रेंट चालू आहे, कारण की ऑफिस आहे खाली जे आहे ऑफिसेस आहे. आणि वरती जे आहे 1 BHK फ्लॅट सारखा, बरं हे इंडिपेंडेंट हाऊस आहे 400 स्क्वेअर फीटच्या जागेवरती 350 कार्पेट भेटणार आहे, याच्यामध्ये 350 स्क्वेअर फीटचा कार्पेट भेटणार आहे. ऐका थांबा, हे फर्स्टला 1 BHK आहे, 9,000 त्याचा रेंट येतो, वरचं पण 9,000 धरून चाला, नवीन बनवलेले आणि नवीन कोरी बिल्डिंग आहे. ओके, वरती परत सेकंडला फर्स्टला म्हणजे 1 BHK आहे. परत मंडळी एवढं बोलायला कार्यक्षमता लागती ही पहिल्यापासून आहे माझ्यामध्ये. गेल्या 30 ते 35 वर्षाचा रिअल इस्टेटचा अनुभव एक्सपिरियन्स असणारा माणूस तुमच्या बरोबर ही प्रॉपर्टी शेअर करत आहे. आता ही प्रॉपर्टी पण डायरेक्ट नो एजंट नो ब्रोकर मालकाचा डायरेक्टली तुम्हाला नंबर भेटणार, पण ते कसं काय, तिकडे डिस्कशन बॉक्स मध्ये नंबर दिलेले, खाली एकदम जाऊन बघा नंबर. ओके, आणि परत ऐका, ही प्रॉपर्टी जर झालं ना एक नंबरच्या बरोबर ना, दोन म्हणजे दोन 1 BHK वरती 1 RK, त्या RK पण कमीत कमी 7,000 भाडा येणार आहे, त्याचं बांधकाम चालू, डिमांड आहे म्हणून तो 1 RK निर्माण चालू आहे. आणि प्रत्येकाला वेगवेगळे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे, चाळ सिस्टम नाही केलेलं आहे की एकच बाथरूम काढलं, चारच काढले, पाचच काढले, नाही, सेपरेट आतमध्ये बाथरूम टॉयलेट बाथरूम, अथवा ते 1 RK पण टॉयलेट बाथरूम सेपरेट काढलेलं आहे. सगळी ही बिल्डिंग जी आहे 400 स्क्वेअर फीटच्या जागेवर 350 कार्पेट आणि ग्रील वगैरे सगळं काय लागलेलं आहे. आता या ही संपूर्ण इंडिपेंडेंटच्या हाऊसच्या जवळ कल्याणी नगर, विमान नगर, कोरेगाव पार्क, पुणे एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन सगळं काही जवळ जवळ आहे. बरं, दुसऱ्या प्रॉपर्टीकडे जाऊ. ती प्रॉपर्टी जी आहे बघा, खाली जे आहे सांगतो मी, नवीन बांधकाम आहे, तो त्याचा पण व्हिडिओ आला होता, काही लोकांनी पसंत केलं, काही लोकांनी नाही केलं, काही लोक बोलतात जुनं घर. अहो जुनं घर कुठे येतो, नवीन घर आहे, त्याचा बांधकाम चालू आहे. आता खाली जे आहे ते पण 1 BHK सारखंच आहे, पण त्याचे जो एरिया जो आहे छोटा एरिया आहे, किती 300 स्क्वेअर फीटचा एरिया आहे, 250 जे आहे वापरायला भेटणार म्हणजे कार्पेट एरिया आहे. खाली जे आहे 1 RK आहे, वरती 1 BHK सारखा डायरेक्टली ओनरने रेडी केलेले, म्हणजे एक छोटा रूम काढलेला आहे, हॉल काढलेले, किचन काढलेले त्याच्यामध्ये. ओके, अथवा तुम्ही त्याला 1 RK पण बोलू शकता, त्याच्यावरती परत बनवलेले, पण त्याच्यावरती त्यांनी टेरिस दिलेले. आता त्याचा पण बघायला गेलं तो पण रोडच्या अगदी बाजूला आहे ही प्रॉपर्टी पण, पण ह्याचा पण जो रेंट येणार आहे बघायला गेलं ते 1 RK 8,000 खाली 8 वरती 8 तिसऱ्याला पण 8 किती झाले, तुम्ही हिशोब लावत बसा बरोबर ना. आणि ही जी आहे ही 45 बोलतात 40 होऊन जाईल. ओके, चांगली प्रॉपर्टी आहे, सोडू नका, कागदपत्र वगैरे एकदम काटोकाट क्लिअर आहे, डायरेक्ट मालका बरोबर बसणार आहे तुम्ही, डायरेक्ट मालका बरोबर डील आहे,
कोणाला काही द्यायची गरज नाही, एवढे की सर्व्हिस चार्ज जो काय असणार आहे तो तुम्हाला भरायला लागणार आहे. 2% मागून नाही घेणार, सर्व्हिस चार्ज जे काय ऑफिसचा असणार आहे ओके ते तुम्हाला द्यायला लागणार आहे. तिसरी जी प्रॉपर्टी आहे तो एक 1 BHK फ्लॅट आहे. आता तो कुठं आहे तुम्हाला आठवतो एक व्हिडिओ की एक ओनर भेटले होते आपल्याला, आओ टिंगीरनगर धानुरीच्या इकडचा फ्लॅट 1 BHK ज्याच्यामध्ये लिफ्ट मधून आपण गेले होते वरती बघायला, थर्ड फ्लोअरला टेरिस वाला फ्लॅट, बाल्कनी वगैरे सगळं, टेरिस वाला नसन तो, बाल्कनी मोठी होती असं वाटतं, टेरिस वाला असन, पण 1 BHK फ्लॅट आहे. आता त्याचा स्क्वेअर फीट माहीत नाही, साधारणपणे 475 असू शकतो तो स्क्वेअर फीट तो फ्लॅटचा, पण फ्लॅट पण जो आहे खूप मोठा फ्लॅट आहे, 1 BHK आहे. आता तो जो आहे ते डायरेक्टली 30 लाख बोलतात 1 BHK ला, त्याचे पण पेपर वगैरे डॉक्युमेंटेशन क्लिअर आहे ओके. मग चौथी प्रॉपर्टी नवीन आलेली आहे, लोहगाव मधी आहे, लोहगाव मधी 2 BHK चा कालच येऊन गेली ती प्रॉपर्टी आपल्याकडे, लवकरच त्याचा व्हिडिओ पण रिलीज करणार आहे आपण. चौथी प्रॉपर्टी जी आहे 2 BHK आहे, किती स्क्वेअर फीट असणार आहे सांगा, 800 स्क्वेअर फीट चा बिल्ट आपला बांधलेला एरिया आहे, पण कार्पेट जे आहे 720 स्क्वेअर फीट चा कार्पेट, ग्रील वगैरे आहे, सगळं काही त्याच्यामध्ये आहे. बघायला गेलं आता मी डोळ्यांनी नाही बघितलं, पण जे ओनरने वर्णन केलं मला जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट फ्लोअरला आहे लोहगाव मध्ये 2 BHK जो बिल्टअप एरिया, 800 स्क्वेअर फीटचा बिल्टअप एरिया आहे, कार्पेट जो आहे 720 स्क्वेअर फीटचा आहे. लोहगाव मध्ये ही प्रॉपर्टी आहे, ही विकायची कितीला 65 लाख बोलतात हे 2 BHK चा, कारण की मोठा फ्लॅट आहे, आजूबाजूला ग्रील लावलेले आहे आणि फर्स्ट फ्लोअरला आहे, गार्डन वगैरेचं सगळं काही सीन वगैरे त्यांनी क्रिएट केलेलं, गार्डन वगैरे मला असं वाटतं की बनवलं, काहीतरी बोलत होते ते, पण मी अजूनपर्यंत डोळ्यांनी नाही बघितलं, तिकडे जाऊन तुमच्या समोर तो व्हिडिओ आणणार आहे ओके. आणि अजून एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी जी आहे खडकवासला NDA, खडकवासला NDAला आहे डायरेक्टली, आणि त्याचा व्हिडिओ झालेला आहे, ते 1 BHK फ्लॅट आहे, 26 बोलत होते 25 मध्ये त्याची डील होऊ शकती, अजूनपर्यंत आहे तो फ्लॅट 1 BHK चा, आणि चांगली चांगला फ्लॅट आहे तो, पण त्याला पण लिफ्ट वगैरे आहे काहीतरी, तो पण सेकंड फ्लोअरला आहे मला असं वाटतं, कारण की आम्ही पायपायीच गेलो होतो, सेकंड फ्लोअरलाच असणार आहे आणि मोठा फ्लॅट आहे तो पण, त्याचा साधारणपण त्या व्हिडिओ मध्ये असणार स्क्वेअर फीट मी काय इकडे लिहून बसले नाही म्हणून तुम्हाला त्याचा स्क्वेअर फीट बोलू शकत नाही, पण रेट त्याचा बोलू शकतो की 26 लाख. बघा मंडळी वारंवार एवढ्या जेवढ्या प्रॉपर्टीची माहिती दिली ती खरं सत्य आहे, तुम्ही परत रिपीट करायचा व्हिडिओ, तो एरियाचं नाव सांगितलेले, ते एरियाचं बोलायचं, त्यांना रेट बोलायचे, शाहिद भाऊला रेट बोलायचं, 70 लाखचा बोलू शकतात, 45 वाला तुम्ही बोलू शकतात बरोबर ना, किंवा तुम्ही 30 लाखाचा बोलू शकतात, किंवा तुम्ही तो 2 BHK आहे त्याचा 65 बोलतात तो बोलू शकतात, किंवा 26 वाला बोलू शकतात रेट, पण एरिया सांगा त्यांना ओके, तेव्हा ते तुम्हाला त्याचा फोटो त्याचा व्हिडिओ असणार आहे तो पाठवून देणार आहे. पण मंडळी हा खरं बघा मी तुम्हाला 10 वेळा सांगतो, रिअल इस्टेटचा चॅनल आहे आणि इथं आपण रिअल इस्टेटची माहिती देणार आहे, विसरू नका. बघा तुम्हाला जे पण खरेदी करायचं ते वकिलाला दाखवा, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या बिगर काही कोणाला टोकन 1 रुपया देऊ नका. तुमची जे स्वप्न आहे, तुमचे जे ड्रीम आहे घराचे, ते 100% पुरे होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला वकिलाला दाखवायचं, आरामशीर डील करायचं, कोण किती पण पाठीमागं लागलं कोणाचा ऐकायचं नाही. बरं मंडळी चला वेळ जास्त झालेला आहे, मी भेटतो तुम्हाला पुन्हा नवीन प्रॉपर्टीची माहिती घेऊन लवकरच आपल्या या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू.